वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस त्याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाचा महाराष्ट्रामध्ये वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मृत्यू झाला मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षे होती त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्येच होता या कालावधीमध्ये बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे राजाराम राजे मधल्या काळात संताजी धानाजी आणि सतराशे ते सतराशे सात या शेवटच्या काळामध्ये महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाच्या बल्लाढ्य शक्तीविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले छत्रपती शिवाजी महाराजांच्याही एकशे चाळीस वर्षे आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र अतिशय कठीण प्रसंग येऊन संघर्ष करत स्वराज्य अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात जुलियन कॅलेंडर प्रमाणे या शुक्रवारच्याच दिवशी हजरत सलामत किबला इनो दुनिया अबुल मुझफ्फर मोउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशहा गाझी आलमगीर असे पदवीनिशी भले मोठे नाव आणि भली मोठे आयुष्य आणि कारकीर्द लाभलेला हा सहावा मुघल बादशहा महाराष्ट्रातीलच अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव त्यानेच वसवलेल्या औरंगाबाद येथील खुलताबादला त्याचा गुरु शेख झैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले अत्यंत साधेपणाने असलेल्या या कबरीसाठी औरंगजेबानेच जिवंत असताना शिवलेल्या नामाजी मिळालेले रुपये वापरण्यात आले तर जवळपास पंचवीस वर्षे पाच लाखाची भली मोठी सेना आणि करोडो रुपये संपत्तीचा खजिना घेऊन महाराष्ट्रामध्ये ठाण मानून बसलेल्या औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आले नाही स्वराज्य संपवायला निघालेला औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये संपला मात्र स्वराज्य अबाधित राहिले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे